ब्रेकिंग न्यूज आहे, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज हवालदिल झालाय। अशातच मराठा क्रांती मोर्चा सोमवारपासून राज्य सरकार आणि सर्व पक्षीय आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल बचाओ आंदोलन करणार आहे। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे। या निकालाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक काल औरंगाबाद येथे पार पडली। या बैठकीला विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चिकित्सा करण्यात आली आहे। यानंतर पुढील कायदेशीर मार्ग आणि आंदोलन याविषयी निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलनाला आम्ही आता सुरुवात करणार आहोत। कारण या महाराष्ट्रामध्ये पुन्हा या सरकारने मराठा समाजासंघ विश्वासघात केलेला आहे। त्यामुळं खासदार असेल, आमदार असेल, मंत्री असेल यांच्या घरासमोर यांना जाग आणण्यासाठी सोमवारनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ढोल वाजवून आंदोलन करणार आहोत। हे आमचं पहिलं आंदोलन राहणार आहे। एकीकडे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरून मराठा समाज आक्रमक झालाय, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणावरील स्थगितीबाबत अध्यादेशाचा पर्याय सुचवलाय। मराठा आरक्षणाबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत असंही शरद पवार यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे अध्यादेशामुळे प्रश्न सुटणार नाही, अध्यादेश कोर्टात टिकणार नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलंय ते पाहूयात। देशातल्या काही राज्यामध्ये 50% पेक्षा सुद्धा आरक्षण दिलेली उदाहरणं आहेत, विशेषतः दक्षिणेतल्या राज्यांच्यामध्ये। आणि मग काही राज्यांच्या मध्ये 50% पेक्षा सुद्धा अधिक आरक्षण देण्याचे निर्णय हे आज अस्तित्वात असताना सबंध देशातल्या बाकीच्या अन्य राज्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळायची अपेक्षा आहे। पण यासंबंधी पुन्हा एकदा कोर्टात जाणं, ऑर्डिनन्स काढणं या प्रकारचाच मार्ग आहे। आणि त्या मार्गाने पुढे जायचा विचार राज्य सरकार आणि मराठा संघटना करतील अशी मला आशा आहे। पण पवार साहेबांसारखे जे 50 वर्ष राजकारणात आहेत, 3-3 वेळा मुख्यमंत्री होते, केंद्राच्या अनेक खात्याचे मंत्री होते, त्यांनी असं म्हणावायचं मला आश्चर्य असं वाटतं। कारण ज्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये एखादी केस खंडपीठाकडे जाते म्हणजे काय, तर तो कायदा खारिज नाही झाला, त्याच्यावरचं इंटिरियम म्हणजे तात्पुरता निकाल मिळालेला आहे, त्या निकालाच्या वेळेला असा अध्यादेश काढता येतो की नाही, तर माझी जेवढी कायदेशीर माहिती आहे तसा अध्यादेश काढता येत नाही, तो अध्यादेश सुद्धा चॅलेंज होईल ना। दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीमध्ये मराठा समन्वयकांनी राज्य सरकारला सवाल केले आहेत। काय सवाल केले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्याचे महाधिवक्ता AG हे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीसाठी राज्य सरकारच्या वतीनं का हजर नव्हते असा सवाल समन्वयकांनी केलाय। तर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे फॉर्म भरलेत अशा विद्यार्थ्यांसाठी EWS ओपन करावं अशी विनंतीही केली आहे। तर आरक्षणावर प्रवेश ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं फी मध्ये सवलत द्यावी असंही म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे। याशिवाय या निर्णयामुळे शासकीय सेवेत विद्यार्थी लागू शकत नाही, अशांना विशेष बाब म्हणून समाविष्ट करावं असंही या ठिकाणी सांगण्यात आलंय।